नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मवर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय वायुसेनेमध्ये अग्निवीर पदा या पदासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं करायचं याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण रजिस्ट्रेशन कसं करायचं त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा पेमेंट कसं करायचं आणि सर्वात शेवटी आपण भरलेला सर्व फॉर्म प्रिंट कशी काढायची डाउनलोड कसं करायचं याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आणि एक लाईव्ह डेमो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये करून दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला ही सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल आणि तुम्हालाही जर आपल्या भारतीय वायुसेनेमध्ये अग्निवीर या पदासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं असेल तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला करता येईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील भारतीय वायुसेनेत अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ब्राउझरवर अग्निपथ वायू डॉट सी डॅक डॉट इन ही लिंक टाकून सर्च करायचं आहे किंवा हीच लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्या लिंकला डायरेक्ट क्लिक करा तुमच्यासमोर भारतीय वायूसेनेची ही वेबसाईट ओपन झालेली दिसेल ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर हे पेज खाली थोडंसं आपल्याला स्क्रोल करायचं आहे पेज स्क्रोल केल्यानंतर आपल्याला इथे तीन बटन पाहायला मिळत आहेत एक अप्लाय ऑनलाईन गॅलेंट्री अवॉर्ड्स आणि नोटिफिकेशन आणि ह्याच्याच खाली एक लाईन दिसत आहे की ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि अप्लाय करण्याची जी प्रोसेस आहे ही चोवीस जून दोन हजार बावीसपासून सुरू झालेली आहे आणि हीच प्रोसेस एंड कधी होणार आहे पाच जुलै दोन हजार बावीसपर्यंत म्हणजेच आपण भारतीय वायुसेनेमध्ये अॅप्लाय पाच जुलै दोन हजार बावीसपर्यंत करू शकतो तर सर्वप्रथम आता इथे आपल्याला अॅप्लाय करण्यासाठी ॲप्लाय ऑनलाईन हे जे बटन दिसते ह्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे ॲप्लाय ऑनलाईन या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या वेबसाईटचं साईन इन करण्यासाठी नवीन पेज ओपन झालेलं दिसेल आणि या पेजवर आपल्याला आता इथे साईन इनचा फॉर्मही आलेला दिसतो आहे आपण या वेबसाईटवर पहिल्यांदाच आलेलो आहोत तर आपल्याकडे लॉग इन आय डी पासवर्ड इथे नाही आहे तर सर्वप्रथम आपल्याला इथे रजिस्ट्रेशन करावं लागेल तर या साईन इनच्याच फॉर्ममध्ये सर्वात शेवटी न्यू युजर रेजिस्टर अशी एक लिंक दिसते आहे या न्यू युजर रेजिस्टर या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे न्यू युयर न्यू युजर रेजिस्ट्रेशन या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर रजिस्ट्रेशन करण्यासाठीचा हा फॉर्म ओपन झालेला दिसेल आता या फॉर्ममध्ये आपल्याला आपली सर्व माहिती भरायची सर्वप्रथम आपल्याला कॅन्डिडेट नेमचा रखाना दिसत आहे दहावीच्या वर ज्या पद्धतीनं आपलं पूर्ण नाव आहे तेच पूर्ण नाव आपल्याला त्या पद्धतीने इथे पहिल्या रकान्यात टाकायचं आहे त्यानंतर पॅरेंट्स नावमध्ये आपल्या पॅरेंट्सचं नाव आपल्याला व्यवस्थित टाकायचं आहे वडिलांचं नवऱ्याचं काही नाव असेल ते व्यवस्थित टाकायचं आहे त्यानंतर ईमेल आय डीच्या रकान्यामध्ये तुमचा ईमेल आय डी टाका ईमेल आय डी असा आहे त्याच्यावर आपल्याला एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी आपल्याला इथे पाहता येईल तर अशा पद्धतीने एक व्हॅलिड ईमेल आय डी आपल्याला टाकायचा आहे नॅशनॅलिटीमध्ये आपल्याला इथे इंडियन सिलेक्ट करायचा आहे याच्यावर क्लिक करून आपण इंडियन सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर जेंडर या रकान्यामध्ये आपल्याला मेल फिमेलमधून जे काय आपलं जेंडर असेल ते सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतरचा एक दिसतो दिसतोय मोबाईल नंबर या मोबाईल नंबरच्या रकान्यामध्ये आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे एवढी माहिती भरून झाल्यानंतर मोबाईल नंबर टाकल्यानंतर समोरच जनरेट ओ टी पी असं एक बटन दिसतंय या जनरेट ओ टी पी या बटनवर क्लिक करायचं आहे जनरेट ओ टी पी या बटनवर क्लिक केल्यानंतर आत्ता जो आपण ईमेल आय डी दिला होता आणि एक मोबाईल नंबर दिला होता या दोन्हीवर एक वेगवेगळा वेग ओ टी पी गेलेला दिसेल आणि त्या पद्धतीचा एक इथे मेसेज आलेला आहे तर इथे आपल्याला सर्वप्रथम ओके या बटनवर क्लिक करायचा आहे आणि तो मेसेज बॉक्स घालवायचा आहे बघा ओ टी पी जनरेट झालेला आहे आणि ओ टी पी आपला सेंड झाल्यानंतर पुन्हा एक नोटिफिकेशन येईल की आपला ओ टी पी जो आहे तो आपल्या ईमेल आय डीवर आणि मोबाईल नंबरवर गेलेला आहे आता तेच ईमेल आय डीवरचा आणि मोबाईल नंबरवर आलेला ओ टी पी ज्या आहे तो खालच्या रकान्यामध्ये आपल्याला व्यवस्थित बघून टाकायचा आहे मोबाईल नंबरवर आणि ईमेल आय डीवर वेगवेगळ्या ओ टी पी येणार आहे ओ टी पी ऑन ईमेल आयडी या रखान्यात ईमेल आयडीवर आलेला ओ टी पी आणि ओ टी पी ऑन मोबाईल या रखान्यात मोबाईल नंबरवर आलेला ओ टी पी हे दोन ओ टी पी व्यवस्थित टाका त्यानंतर खाली दिलेला कॅपचा कोड व्यवस्थित बघायचा आहे समोरच्या कॅपच्या रकानेत आपल्याला तो टाकायचा आहे आणि ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला साईन अप या बटनवर आता क्लिक करायचा आहे साईन अप या बटनवर क्लिक केल्यानंतर सर्व माहिती इथे आलेली दिसेल आणि त्यानंतर आर यू शुअर वॉन्ट टू सबमिट द डिटेल्स असा एक मेसेज आलेला दिसेल तर इथे आपण ओके या बटनवर आपल्याला क्लिक करायचा आहे Okay वर ओके या बटनवर क्लिक केल्यानंतर सक्सेसफुल रजिस्ट्रेशनचा मेसेज आलेला आहे कॉन्ग्रॅच्युलेशन आपलं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे अशी सर्व मेसेज येईल आणि त्या पद्धतीचाच एक ईमेल आता आपल्याला ईमेल आय डीवर गेलेला दिसेल आणि त्या ईमेल आय डीवर आपला लॉग इन करण्यासाठीचं नेम आणि पासवर्डही त्यांनी पाठवलेला आहे तर इथे ओके या बटनवर क्लिक करा ओके या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आता लॉग इन करण्यासाठीची एक विंडो इथे ओपन झालेली दिसेल बघा आता आपण रजिस्ट्रेशन केलेलं होतं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झाल्यानंतर आपल्याला एक मेसेज आला होता की ईमेल आय डीवर आपला ईमेल आय डी पासवर्ड इथे पाठवलेला आहे सर्वप्रथम आपल्याला ईमेल आय डीवर जायचं आहे आणि इथला ईमेल आय डी पासवर्ड जो काही त्यांनी पाठवलेला आहे तो टाकायचा आहे ईमेल आय डीवर आलेला आपला पासवर्ड आणि आपण टाकलेला ईमेल आय डी हा टाकून झाल्यानंतर खाली दिलेला कॅपचा कोड आहे तो व्यवस्थित बघून खाली टाका आणि ही सर्व माहिती इनची भरून झाल्यानंतर साईन इन या बटनवर क्लिक करायचं आहे साईन इन या बटनवर क्लिक केल्यानंतर बघा इथे आपल्याला टिकमार्क्स दिसतील आणि आपलं साईन इन थोड्याच वेळात आपल्याला इथे झालेलं दिसेल तर रिसेट पासवर्ड करण्यासाठी एक विंडो आलेली दिसेल सर्वप्रथम रिसेट पासवर्ड म्हणजे आपण ईमेल आय डीवर पाहिला असेल की आपल्याला एक सिस्टीम जनरेटेड पासवर्ड आला होता तो लक्षात ठेवणं खूप कठीण आहे तर आपल्याला इथे ईमेल आपला पासवर्ड चेंज करण्याचा इथे एक ऑप्शन मिळतो आहे तर सर्वप्रथम न्यू पासवर्डमध्ये आपल्याला काय करायचं आहे की इथे आपल्याला जो पासवर्ड लक्षात राहील असा एक पासवर्ड तयार करायचा आहे आणि तो इथे टाकायचा आहे त्यानंतर तोच पासवर्ड आपण इथे खाली टाकायचा आहे कन्फर्म पासवर्ड या रकान्यामध्ये न्यू पासवर्डमध्ये आणि कन्फर्म रकान्यामध्ये आपला सेम पासवर्ड टाकून झाल्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करा नवीन पासवर्ड आपला इथे जनरेट झालेला दिसेल बघा द न्यू चेंज पासवर्ड वॉल साईन इन सबसिक्वेंट्स लॉग इन फक्त या आलेल्या मॅसेजच्या मॅसेज बॉक्सवर आपल्याला इथे ओके या बटनवर क्लिक करायचं आहे ओके या बटनवर क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला इथे साईन इनची विंडो आलेली दिसेल आता आपण सर्वप्रथम ईमेल आय डीच्या रकान्यामध्ये आपला ईमेल आय डी टाकायचा आहे आणि ईमेल आय डी टाकून झाल्यानंतर आत्ता जो आपण पासवर्ड रिसेट केला होता तो पासवर्ड आपल्याला फक्त इथे टाकायचा आहे पासवर्ड टाकून झाल्यानंतर खाली आपल्याला इथे जो कॅपचा कोड दिसतोय तो कॅप्चा कोड व्यवस्थित बघून आपल्याला इथे टाकायचा आहे आणि ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर साईन इन या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे साईन इन या बटनवर क्लिक केल्यानंतर आपली दिलेली माहिती व्हॅलिडेट होईल आणि ही माहिती व्हॅलिडेट झाल्यानंतर आता आपल्यासमोर या वेबसाईटचं एक नवीन पेज ओपन झालेलं दिसेल लॉग इन सक्सेसफुल झाल्यानंतर आपण बघा आपल्यासमोर या वेबसाईटचा असं नवीन पेज ओपन झालेलं दिसेल आणि या पेजवर आपल्याला आता इथे काही स्टेप्स दिसत आहेत इन्स्ट्रक्शन फिल ॲप्लिकेशन फॉर्म सिलेक्ट सिटी मेक पेमेंट अँड प्रिव्ह्यू प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म या पाच स्टेप आहेत या पाच स्टेप कंप्लीट केल्यानंतरच आपलं ॲप्लिकेशन वायुसेनेसाठी सबमिट होईल तर सर्वप्रथम इंस्ट्रक्शन या स्टेपवर आपल्याला क्लिक करायचं आहे या स्टेपवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर काही इथे इंस्ट्रक्शन आलेले दिसतील हे नोट इंस्ट्रक्शन वाचायचं आहे फिमेल कॅन्डिडेट्स आर नॉट आला इलिजिबल म्हणजे या पदासाठी इथे फिमेल कॅन्डिडेट इलिजिबल नाहीत त्याचबरोबर इथे खाली आपण कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट अपलोड केले अपडेट केले पाहिजेत अपलोड केले पाहिजेत त्यांची साईज किती पाहिजे सर्व प्रकारची माहिती इथे दिलेली आहे तर ही माहिती एकदा वाचा त्यानंतर आय हॅव रीड इन्स्ट्रक्शन केअरफुली हा जो चेकबॉक्स दिसतोय तो चेक करा आणि कंटिन्यू रेजिस्ट्रेशन स्टेप या बटनवर आपल्याला क्लिक करायचा आहे बघा कंटिन्यू रजिस्ट्रेशन या बटनवर क्लिक केल्यानंतर आपण जी पहिली स्टेप आता कंप्लीट केली आहे त्याला इन्स्ट्रक्शन्स रीड असा हिरव्या कलरमध्ये बॅच आलेला दिसेल म्हणजे ही स्टेप कंप्लीट झालेली आहे आणि पहिली स्टेप अनेबल झालेली आहे फिल ॲप्लिकेशन फॉर्म या पहिल्या स्टेपवर आता आपल्याला क्लिक करायचा आहे फिल ॲप्लिकेशन फॉर्म या स्टेपवर आपल्याला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ॲक् बघा द डेटा एक नवीन मेसेज आलेला दिसेल द डेटा एंटर ड्यूरिंग रजिस्ट्रेशन विल बी फायनल म्हणजे आपण जो डेटा भरणार आहे तो फायनल असणार आहे आणि एकदा ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर तो ॲप्लिकेशन आपल्याला चेंज करता येणार नाही आणि डेटामध्ये जर आपला काही रॉंग डेटा सापडला तर आपला ॲप्लिकेशन रिजेक्ट होण्याची इथे शक्यता आहे अशा प्रकारचा हा मेसेज आलेला आहे इथेही चेकबॉक्स आपल्याला चेक करायचा आहे आणि ॲक्सेप्ट डिस्क्लेमर या बटनवर आपल्याला क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा एक सक्सेसचा मेसेज येईल त्याला आपल्याला क्लोज करायचा आहे बघा पहिल्या स्टेपमध्ये आता आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्म फिल करायचं आहे त्याच्या अंडर आपल्याला पाच इथे स्टेप्स दिसत आहेत एक पर्सनल इन्फॉर्मेशन त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल ॲडिशनल डिटेल कम्युनिक्शन डिटेल आणि फोटो अँड सिग्नेचर या पद्धतीच्या इथे स्टेप्स आहेत सर्वप्रथम आता आपण रजिस्ट्रेशन करताना जे नाव आपलं भरलं होतं ते नाव इथे आलेलं आहे त्यानंतर आपल्या पॅरेंट्सचं नाव आपलं जेंडर ॲटोमॅटिक आलेलं आहे त्यानंतर अपलोड टेन्थ सर्टिफिकेट म्हणजेच आपल्या दहावीचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट ते अपलोड करायचं आहे चूज फाईलवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपलं दहावीचं मार्कशीट आपल्याला इथे अपलोड करायचं आहे आपल्या दहावीचं मार्कशीट इमेज साईज बघा की तुम्ही जे मार्कशीट अपलोड करणार आहे ते दहा के बी ते पन्नास केबीच्यामध्येच चा असलं पाहिजे आणि अशीच फाईल इथे आपल्याला अपलोड करता येणार आहे तर सर्वप्रथम तुम्ही जेवढे काही डॉक्युमेंट इथे अपलोड करणार आहात ते सर्व डॉक्युमेंट आपल्याला पन्नास केबीच्या आतल्या साईजचे हवे आहेत आता इथे तुम्हालाही जर आपले डॉक्युमेंट अपलोड करायचे असतील पण ते जर पन्नास मध्ये नसतील तर तुम्हाला मी ते कॉम्प्रेस करण्यासाठीची एक वेबसाईट कॉम्प्रेस जे पी जी डॉट ऑनलाईन असे एक वेबसाईट आहे याच्यावरून आपण आपल्याला पाहिजे तसे वीस मध्ये तीस पन्नास शंभर दीडशे अशा मध्ये आपल्या फाईल कॉम्प्रेस करू शकतो या या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे त्या वेबसाईटवर क्लिक करा लिंकवर क्लिक करा ही वेबसाईट ओपन झालेली दिसेल इथून फक्त तुम्हाला तुमची फाईल सिलेक्ट करायची इतर डब्ल्यू एच मध्ये काही टाकायचं नाही कॉम्प्रेस नाव करा तेवढ्या केबीमध्ये तुमची फाईल तिथे कॉम्प्रेस होईल हा फॉर्म भरण्याआधी तुम्हाला जेवढ्या काही डॉक्युमेंट लागणार आहेत ते पन्नास केबीमध्ये तुम्ही कन्व्हर्ट करा आणि मग पुन्हा हा फॉर्म भरण्यास तुम्ही सुरुवात करा तर आता इथे आपण टेन्थ मार्कशीट चूज फाईल करूया आणि इथून आपण आपल्या दहावीची मार्कशीट तुम किंवा सर्टिफिकेट असलेली फाईल अपलोड करूया बघा फाईल सिलेक्ट केलेली आहे ती सक्सेसफुली अपलोड ही झालेली आहे त्यानंतर आता फाईल अपलोड झाल्यानंतर तुम्हाला ही फाईल अपलोड झालेली पाहायची असेल तर क्लिक टू प्रिव्ह्यू या लिंकवर क्लिक करून ती फाईल अपलोड झालेली बघू शकता खाली नॅशनॅलिटी ॲटोमॅटिक सिलेक्ट आलेली आहे आपला मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन करताना दिलेला होता तो आलेला आहे आता आर यू सर्विंग एन ई ऑर आय ए फॉर सिव्हिलायझेशन सिलेक्ट ॲज ॲप्लिकेबल म्हणजेच आपण यापूर्वी आपल्यापैकी कोण या जर दलात काम करत असेल स सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये काम करत असेल तर इथे आपल्याला हे सिलेक्ट करायचं आहे सैन्यामध्ये असेल तर आणि नसेल तर आपल्याला फक्त इथे सिव्हिलियन आहे असं टाईप करा सिलेक्ट मॅरेजल स्टेटस इथे अनमॅरिड असलं पाहिजे ते अनमॅरिड ॲटोमॅटिक आलेलं आहे आणि आता इथे आपलं एंटर युअर डेट ऑफ बर्थ सर्वात शेवटच्या रकान्यामध्ये आपल्याला आपली डेट ऑफ बर्थ इथे एंटर करायची आहे इथे कॅलेंडर एक आलेला आहे त्या कॅलेंडरमधून आपली डेट ऑफ बर्थ आपल्याला एंटर करावी लागणार आहे बघा एकोणीसशे नव्याण्णवच्या पाठीमागे आपली कोणतीही डेट जात नाही आहे तर यातूनच आपल्याला आपली डेट इथे टाकायची आहे डेट ऑफ बर्थ सिलेक्ट झाल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे सेव्ह अँड कंटिन्यू या बटनवर क्लिक केल्यानंतर पर्सनल डिटेल सेव्ड सक्सेसफुली असा मेसेज येईल आणि आता आपल्याला हे क्लोज करायचं आहे पर्सनल इन्फॉर्मेशनचा आपला सेक्शन कंप्लीट झालेला आहे ॲटोमॅटिक आपण आता इथे क्वालिफिकेशन डिटेलवर आलेलो आहोत क्वालिफिकेशन डिटेलमध्ये बघा इथे क्वालिफिकेशन डिटेल आपल्याला तीन प्रकारचे दिले आहेत एक दहा दहा प्लस टू म्हणजेच बारावी त्यात आपल्या मॅथ्स फिजिक्स इंग्लिश असलं पाहिजे किंवा तीन वर्षाचा डिप्लोमा कोर्स इंजिनिअरिंगचा असला पाहिजे किंवा दोन वर्ष व्होकेशनल कोर्स कोणताही आपला झालेला असला पाहिजे अशा प्रकारच्या इथे क्वालिफिकेशन्स दिलेल्या आहेत तर टेन प्लस टू जर सायन्स असेल मॅथ्स फिजिक्स इंग्लिश तर आपल्याला फक्त हा पहिला ऑप्शन सिलेक्ट करा ज्यांचा डिप्लोमा झाला आहे त्यांचा हा सिलेक्ट करा आणि यापैकी कोणता कोर्स झाला असेल तर हेही तुम्ही सिलेक्ट करा तर इथे मी टेन प्लस टू ट्वेल्थ सायन्स सिलेक्ट करतो आहे त्यानंतर खाली एक आलेलं आहे की आपल्याला दहा प्लस टू म्हणजेच बारावीमध्ये मिनिमम पन्नास टक्के ॲग्रिगेट असलं पाहिजे असेल तर यसवर क्लिक करा त्यानंतर खाली पुन्हा काही क्वेश्चन येत असतील हॅव यू बीन डिक्लेअर पास फिजिक्स अँड मॅथ्स सब्जेक्ट म्हणजे आपण फिजिक्स आणि मॅथ सब्जेक्टमध्ये पास असलं पाहिजे ह्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर ग्रुप ॲप्लाइंग फॉर म्हणजेच आपण कोणत्या ग्रुपसाठी ॲप्लाय केलं होतं तर इथे सायन्स सब्जेक्ट असा एक ऑप्शन दिसतो आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे Board, सिलेक्ट एज्युकेशन बोर्ड म्हणजेच आपलं जे बोर्ड असेल ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे आपलं एज्युकेशन बोर्ड सिलेक्ट केल्यानंतर त्याच्याच खाली आता आपल्याला एक रकाना दिसतोय की दहावीमध्ये आपल्याला किती बारावीमध्ये आपल्याला किती पर्सेंटेज आहेत ते पर्सेंटेज आपल्याला फक्त डॉट फिगरमध्ये टाकायचे ज्या पद्धतीने ते शहात्तर पॉईंट तेत्तीस असतील तर फक्त इथे शहात्तर टाका किंवा सत्याहत्तर टाका अशा प्रकारची फिगर इथं आपल्याला टाकायचे त्यानंतरच्या रकान्यामध्ये आता आपल्याला चूज फाईल म्हणजे इथे बारावीच्या मार्क्सशीटचं आपल्याला इथे आपल्याला एक डॉक्युमेंट अपलोड करायचा आहे ज्या पद्धतीने दहावीचं डॉक्युमेंट आपण फिफ्टी केबीचं केलं होतं तसंच बारावीचं डॉक्युमेंट आपल्याला फिफ्टी के बीमध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि तीच फाईल इथे आपल्याला अपलोड करायची आहे फाईल अपलोड झाल्यानंतर जर तुम्हाला बघायचं असेल तर क्लिक टू प्रिव्ह्यू या बटनवर क्लिक करून त्याचा प्रिव्ह्यू बघू शकता त्यानंतर इंग्लिशमध्ये आपल्याला किती मार्क पडले या रकान्यात टाका त्यानंतर फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स यात अनुक्रमे आपल्याला किती मार्क पडले हे टाकायचं आहे आणि त्यानंतर ॲडिशनल मार्कशीट जर आपल्याकडे काय असेल तर यस करा नसेल तर नो करा आणि ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर आता इथे सेव्ह अँड कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं आहे सेव्ह अँड कंटिन्यू या बटनवर क्लिक केल्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्स एवढं सक्सेसफुली असा मेसेज आलेला दिसेल हा सर्वप्रथम आपल्याला क्लोज करायचा आहे त्यानंतर आपल्याला तिसरा ऑप्शन मिळतो आहे ॲडिशनल डिटेल्स ॲडिशनल डिटेल्समध्ये काही क्वेश्चन्स आहेत आर यू सर्टिफाईड होल्डर एन सी सी एन सी सीचा आपल्याकडे सर्टिफिकेट असेल तर यस करा यस केलं तर त्याच्याच खाली काही डिटेल्स येतील ते आपल्याला भराव्या लागतील आणि नसेल तर आपल्याला इथे नो सिलेक्ट करायचा आहे त्याच पद्धतीने आपण रिटायर्ड सर्व्हिस रिटायर म्हणजे मिलिटरी ऑफिसर असतील एअरफोर्स ऑफिसर असतील आपल्या घरातले कोण आणि त्यांच्या आपण आपत्त्या असेल तर आपल्याला इथे यस सिलेक्ट करायचं आहे आणि नसेल तर आपल्याला इथे नो सिलेक्ट करायचा आहे यस सिलेक्ट केला तर त्या पद्धतीच्या डिटेल्स आपल्याला तिथे भराव्या लागतील हॅव यू बीन डिस्चार्ज फ्रॉम इंडियन आर्मी इंडियन नेव्ही इंडियन आर्मी इंडियन नेवीमधून जर डिस्चार्ज झाला असेल तर यस करा नसेल तर नो करा ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स इथं आलेलं आहे या फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्समध्ये सर्वप्रथम आपल्याला इथे जन्मखून असेल या जन्मखूनमध्ये तुमची जी काय जन्मखून असेल ती तुम्हाला इथे टाकायची आहे जन्मकुंड टाकून झाल्यानंतर तुमची जी हाईट असेल ती तुम्हाला तुमची हाईट सेंटीमीटरमध्ये टाकायचे तुमची चेस्ट साईज जी आहे ती सेंटीमीटरमध्ये टाकायचे वेस्ट साईज असेल म्हणजे पायाची आपल्याला चप्पलची जी, जी साईज आहे ती व्यवस्थित टाकायची आहे शेवटच्या रखान्यामध्ये आणि हे सर्व टाकून झाल्यानंतर आता फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स भरून झाल्यानंतर इथे सेव्ह अँड कंटिन्यू या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे सेव्ह अँड कंटिन्यू या बटनवर क्लिक केल्यानंतर बघा ॲडिशनल डिटेलमध्ये तुमचं जर काय चुकलं असेल तर सेव्ह अँड कंटिन्यू तुम्हाला येईल कॅन्डिडेट चेस्ट साईज शुड बी नॉट बी लेस दॅन टेन और ग्रेटर दॅन सिक्स्टी तुमची चेस्ट साईज जरी चुकली असेल तरी तेही तुम्हाला इथे आलेलं दिसेल तर चेस्ट साईज वगैरे तुमचं सर्व तुम्हाला इथे व्यवस्थित टाकायचे आहे आणि सेव्ह अँड कंटिन्यू या बटनवर क्लिक करायचं आहे ॲडिशनल डिटेल सेव्ड सक्सेसफुली तुमचा सर्व दिलेला डेटा बरोबर असेल तर इथे सक्सेसचा मेसेज आलेला दिसेल आणि इथे क्लोज करायचा आहे बघा कम्युनिकेशन डिटेल्स म्हणजे आता इथे आपल्याला ॲड्रेसच्या डिटेल्स द्यायचे आहेत सर्वप्रथम हाऊस सोसायटी कॉलनी अशा प्रकारच्या डिटेल्स आहेत याच्यामुळे आपल्या सर्व डिटेल्स आपल्याला भरायचे आहेत कंट्रीमध्ये आपल्या कंट्री स्टेट डिस्ट्रिक्ट तहसीलमध्ये आपल्याला आपलं काय असेल तो डिस्ट्रिक्ट तहसील इथे सिलेक्ट करायचा आहे विलेज टाउनमध्ये आप आपल्याला आपल्या गावाचं नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर पोस्ट ऑफिस पोस्ट ऑफिस आपलं कोणतं येतं इथे पोस्ट ऑफिस टाका आणि त्यानंतर त्याच्याच खाली आपल्याला आता आपला आधार कार्ड नंबर अंकी जो आपला आधार कार्ड नंबर आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे कम्युनिकेशन डिटेलमध्ये आपले ऍड्रेस <ण्णागाँ> जसा वरच्या पद्धतीत दिलेला आहे त्या पद्धतीत टाकून झाल्यानंतर त्यानंतर आधार कार्ड त्यानंतर पिनकोड ॲटोमॅटिक आलेला दिसेल आणि त्याच पद्धतीने वर जो ऍड्रेस दिलेला आहे तोच आपला ॲड्रेस कम्युनिकेशनसाठी जर परमनंट असेल तर इथे चेक इफ युअर कम्युनिकेशन ॲड्रेस इज सेम ॲज परमनंट ॲड्रेस या चेकबॉक्सला चेक करा ॲटोमॅटिक खालच्या सर्व फील्ड तुम्हाला तुम्हाला भरून आलेल्या दिसतील आणि ही सर्व माहिती एकदा चेक करा बरोबर असेल तर सेव अँड कंटिन्यू या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे सेव्ह अँड कंटिन्यू या बटनवर क्लिक केल्यानंतर सक्सेसचा मेसेज आलेला दिसेल कम्युनिकेशन डिटेल्स सेव्ड सक्सेसफुली असा मेसेज दिसेल फक्त हा मेसेज क्लोज करायचा आहे क्लोज केल्यानंतर फोटो अँड सिग्नेचर बघा सर्वप्रथम आपण इथे प पर, पर्सनल इन्फॉर्मेशन दिली त्यानंतर क्वालिफिकेशनची इन्फॉर्मेशन ॲडिशनल डिटेल त्यानंतर कमिशन डिटेलमध्ये ॲड्रेस भरला आता फोटो अँड सिग्नेचर इथे आल्यानंतर इथेही आपल्याला आपला फोटो पन्नास के बीपर्यंत पाहिजे त्यानंतर आपली साइन पन्नास के बीपर्यंत पाहिजे आणि आपला थंब इन इम इम्प्रेशन इं, इं, ज्या पद्धतीने इथे सॅम्पल इमेज दाखवलेली आहे हे पन्नास के बीपर्यंत अशा तीन फाईल्स आपल्याला इथे आहेत सर्वप्रथम आपल्याला इथे आपला फोटोग्राफ अपलोड आप करायचा आहे अपलोड इमेज या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे आपली फोटोग्राफ आपल्याला सबमिट करायचा आहे बघा जर तुमची फाईल जर व्यवस्थित असेल पन्नास बीच्या आत असेल तर सक्सेसचा मेसेज येईल तो क्लोज करा त्याच पद्धतीने त्याच्याखाली आपल्याला आता आप आपल्याला आपली सिग्नेचर जी आहे ती अपलोड करायची आहे मी या सर्व फाईल पन्नास के बीपर्यंत केलेली आहे त्यामुळे प्रत्येक वेळेला मला सक्सेस मेसेज आलेला दिसेल त्याच पद्धतीने शेवटी जो थंब इम्प्रेशन मी सांगितला होता अशा प्रकारचा थंब आपल्याला व्हाईट पेपरवर आपला थंब उमटवायचा आहे आणि तो त्याची इमेज आपल्याला पन्नास के बीपर्यंतच्या फॉर्मॅटमध्ये इथे करून ठेवायची आहे आणि इथे शेवटच्याच रकान्यामध्ये आपल्याला इथे चूज फाईल या बटनवर क्लिक करून आपला थम इम्प्रेशनसुद्धा इथे आपल्याला अपलोड करायचा आहे तिन्ही फाईल अपलोड झाल्यानंतर अशा प्रकारचे सक्सेसचे मेसेज येतील ते मेसेज क्लोज करा आणि हे पेज खाली थोडंसं स्क्रोल केल्यानंतर डिक्लेरेशनचा जो चेकबॉक्स आहे तो चेक करायचा आहे त्याच्या खाली आजची तारीख ऑटोमॅटिक आलेली दिसेल प्लेस या रखान्यामध्ये आपला आताचं जे प्लेस आहे जिथून तुम्ही तुम फॉर्म भरताय तो प्लेस आणि सेव अँड कंटिन्यू या बटनवर क्लिक करा सेव अँड कंटिन्यू या बटनवर क्लिक केल्यानंतर फोटो सिग्नेचर डिटेल सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज आलेला दिसेल आणि बघा इंस्ट्रक्शनची स्टेप कंप्लीट झालेली आहे फिल ॲप्लिकेशन फॉर्मची स्टेप कंप्लीट झालेली आहे आता त्यानंतर पुढची स्टेप आहे सिलेक्ट सिटी सिलेक्ट सिटी या बटनवर क्लिक केल्यानंतर आता इथे आपल्याला प्रेफरन्सेस द्यायचे आहेत पाच प्रेफरन्सेस द्यायचे आहेत जिथून आपण परीक्षा देऊ शकतो अपेअर होऊ शकतो सिलेक्ट सिटी या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे एक्झाम सिटी निवडायचे आहेत बघा इथे क्लिक करून इथे सर्च करू शकतो यातून मी आता मुंबई कल पुणे नाशिक नागपूर या माझ्या जवळच्या सिटीज निवडलेल्या आहेत आणि या सिटीचे प्रेफरन्स मी दिले आहेत खाली सेव सिटी प्रेफरन्सेस से या बटनवर मी क्लिक करतो आहे त्यानंतर तसंच खाली हे पेज खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला इथे ए एस सी प्रेफरन्सेस फॉर फेज टू अशा प्रकारचा ऑप्शन दिसतो आहे सिलेक्ट सेवन ए एस सी प्रेफरन्सेस या लिस्टमधून आपल्याला आपले सात ए एस सी रेफरन्सेस जे जवळपास असतील ते व्यवस्थित निवडायचे आहेत तर इथे लिस्ट आलेली आहे तुम्हाला फक्त ही ए एस सी प्रेफरन्सेस व्यवस्थित तुम्हाला वाचायचे आहेत आणि त्यातून सात ए एस सी प्रेफरन्सेस आपल्याला निवडायचे आहेत आणि हे निवडून झाल्यानंतर इथे आपल्याला सेव्ह ए एस सी प्रेफरन्सेस या लिंकवर क्लिक करायचे आहे सिलेक्टेड इज अलोटेड सिलेक्टेड ए एस सी प्रेफरन्स अलोटेड अशा प्रकारचा मेसेज आलेला दिसेल इथे आपल्याला क्लोज करायचा आहे बघा हे क्लोज झाल्यानंतर आता पुन्हा एकदा आपण इथे होम बटनला येणार आहोत सिटी प्रेफरन्सेस आणि ए एस सी सेंटर निवडल्यानंतर आपण होम बटनवर क्लिक केलं आणि होम बटनवर क्लिक केल्यानंतर आपण पुन्हा एकदा या होम पेजवर आलेलो आहोत सिलेक्ट सिटीच्या ऑप्शनवर आता हंड्रेड पर्सेंट कम्प्लिटेड असा रिमार्कसुद्धा आलेला आहे payment, या तर, या आता यानंतर आता आपल्याला ह्या ॲप्लिकेशनसाठी पेमेंट करायचं आहे थर्ड स्टेप आहे मेक पेमेंट या तिसऱ्या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या पेज थ्रू आता आपल्याला आपले पेमेंटची प्रोसेस कम्प्लीट करायची आहे मेक पेमेंट या बटनवर क्लिक केल्यानंतर या वेबसाईटचं नवीन पेज आपल्यासमोर ओपन झालेलं दिसेल आणि या वेबसाईटवर सर्वप्रथम आपल्याला एक फॉर्म आलेला दिसेल रेजिस्ट्रेशनच्या प्रोसेसपासून ते आत्ता सिटी सिलेक्ट करण्यापर्यंत जेवढी माहिती आपण भरलेली आहे ती सर्व माहिती ती आलेली दिसेल ही सर्व माहिती एकदा चेक करा चेक केल्यानंतर खाली एक चेकबॉक्स दिसेल की आपण आत्तापर्यंत भरलेली माहिती सगळी बरोबर आहे अशा प्रकारचा हा चेकबॉक्स आहे हा सर्वप्रथम चेक करणं गरजेचं आहे आणि चेक केल्यानंतर कंटिन्यू टू पेमेंट या बटनवर आता आपल्याला क्लिक करायचा आहे कंटिन्यू टू पेमेंट या बटनवर क्लिक केल्यानंतर पेमेंट करण्यासाठीच्या इन्स्ट्रक्शनचं पेज आपल्याला आलेलं दिसेल इथे पेमेंट करण्यासाठी इंस्ट्रक्शन इन्स्ट्रक्शन आहेत आणि त्याच्याच खाली पेमेंट करण्यासाठी दोन ऑप्शन दिसत आहेत पेमेंट गेटवे वन पेमेंट गेटवे टू गेटवे वनमधून आपण क्रेडिट डेबिट कार्ड नेट बँकिंग थ्रू पेमेंट करू शकतो आणि गेटवे टूमधून आपण क्रेडिट डेबिट कार्ड नेट बँकिंग आणि यू पी आय अशा ऑप्शन थ्रू पेमेंट करू शकतो तर मी इथून आपल्याला एक ऑप्शन निवडायचा आहे आपल्या सोयीस्करनुसार आणि पे या बटनवर आपल्याला ऑप्शन निवडून क्लिक करायचं आहे पे या बटनवर क्लिक केल्यानंतर पेमेंट करण्यासाठी आता आपल्याला एक नवीन पेज आपल्यासमोर ओपन झालेलं दिसेल आणि या पेजवर आपल्याला अडीचशे रुपयेचं पेमेंट करावं लागणार आहे आणि त्यासाठीच्या ऑप्शनला इथं ऑप्शन आलेले दिसत आहेत तर यामधून आपल्याला हे अडीचशे रुपयेचं पेमेंट करण्यासाठी असा एक मॅसेज बॉक्स आलेला दिसेल तिथे खाली जे ऑप्शन आहे क्रेडिट डेबिट कार्ड ह्याच्यावर क्लिक करा किंवा इंटरनेट बँकिंग थ्रू करणार असेल तर त्याच्यावर क्लिक करा आणि ही सर्व माहिती भरून मेक पेमेंट टू फिफ्टी असं खाली बटन आहे ह्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे बघा या बटनवर क्लिक करून आपल्याला आपली पेमेंट प्रोसेस कंप्लीट करायची आहे पेमेंट प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा इथे होम पेजला आपल्याला गेलेलो दिसेल आणि आपल्याला मेक पेमेंट या सुद्धा हंड्रेड पर्सेंट कम्प्लिटेड असं आलेलं दिसेल त्यानंतर पेमेंट कंप्लीट झालेलं आहे शेवटची स्टेप आहे प्रिव्ह्यू प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म या बटनवर आपल्याला क्लिक करायचा आहे प्रिव्ह्यू प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म या बटनवर क्लिक केल्यानंतर आत्तापर्यंत जो आपण भरलेला फॉर्म होता तो पूर्ण फॉर्म आपल्यासमोर नवीन पेजवर आलेला दिसेल आणि या फॉर्मची प्रिंट जर आपल्याला काढायची असेल तर खाली बटन दिसते प्रिव्ह्यू प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म ह्याच्यावर क्लिक करा आणि ह्याच्यावर क्लिक करून आपण या फॉर्मची प्रिंट देऊ शकतो ही आपल्या सिस्टममध्ये सेव्ह करून घेऊ शकतो तर अशा पद्धतीने आपण भारतीय वायुसेनेसाठी अग्निवीर या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म ऑनलाईन सबमिट करू शकतो ही प्रोसेस झाल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन सबमिट होईल आणि त्यानंतर यापुढच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील ही माहिती आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला नॉलेजेबल आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनेलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील आणि दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद